मी मुकुंदराज महाराज, माझ पुण्याबद्दल असतानाचं नाव तर राघवेंद्र भालचंद्र भट। मी 1985 साली माझ्या गुरु महाराजांच्या सांगण्यानुसार त्यांच्या आश्रमामध्ये म्हणजे त्या स्थानी मी गेलो। त्यांनी तिथे गेल्यानंतर माझं नाव मुकुंदराज असं ठेवलं आणि ते श्री मुकुंद म्हणायचे मला, म्हणून श्री मुकुंदराज महाराज तरी माझं नाव केलं। मी कॉलेजचं शिक्षण सगळं पुण्यामध्ये घेतलं, मी स्वतः बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर मी सी ए आणि आय सी डब्ल्यू ए दोन्हीचा प्रयत्न केला, पण काही फॅमिली बॅकग्राऊंडमुळे मला ते पूर्ण करता आलं नाही। 1985 साली माझ्या गुरु महाराजांनी 30 जानेवारीला एक प्रकारे संजीवन समाधी घेतली, सांगून दिवस सांगून वेळ सांगून समाधी घेतली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला ही जबाबदारी टाकली की सोनगीर संस्थांचं काम व्यवस्थापक पद्धतीने मी पाहावं आणि आध्यात्मिक पुढे जेव्हा प्रगती होईल त्याला करायची पूर्ण व्यवस्थापक पद्धतीने पाहावं। मग मी 2 वर्षापर्यंत 87-88 पर्यंत सुरुवातीला व्यवस्थापकाप्रमाणे काम बघितलं आणि 88 साली त्यांनी अनेकांना सांगून अनेकांच्याकडनं माझी परीक्षा करवून घेतली आणि मग त्यांनी सगळ्यांनी मिळून केल्यानंतर मग मला सोनगी संस्थांचा उत्तराधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली 1989 साली। आणि तेव्हापासून मी 1985 ते आजपर्यंत सोनगीर जे धुळे जिल्ह्यातलं गाव आहे की जे धुळे जिल्ह्यात धुळ्यापासून 18 किलोमीटर उत्तर रस्त्यावरती इंदूर रस्त्यावरती गाव आहे, हायवेवरचं गाव आहे, तिथे माझे गुरु महाराज सिद्ध परमहंस गुरु गोविंद महाराज यांचं आगमन झालं। ते 1860 साली तिथे प्रकट झाले होते। प्रकट झाले त्याचवेळी त्यांची उंची 7 फूट आणि साधारणपणे 60 फूटचं वय असं त्यांची अवस्था होती। हातामध्ये सोटा, कमरेला मिल्ट्रीचा पट्टा, त्या अंगावरती जागोजागी जखमा होत्या आणि युद्धाचे गोठे, स्वातंत्र्य युद्धाचे गोठे सांगायचे हिंदीमध्ये बोलायचे। ते तिथे 1960 वर्ष राहिले त्या आल्यानंतर, पण ते योगी होते, कधी पाण्यात 3-3 दिवस बसले दिसायचे, तर कधी डोंगरावरती, तर कधी इथंही बसले डोंगरावरही बसलेले अशी अवस्था पण लोकांनी पाहिली। कधी एका वेळेला त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहेत, तर कधी सोनगीरमध्ये पण काम करताना असं बघितलं। ते साधारणपणे सिद्धेश्वर साईबाबा आणि गजानन महाराज या दोघांचे समकालीन असे संत, शेगावचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा हे समकालीन संत। ते तिथे कार्य करत असताना त्यांच्यानंतर त्यांनी एक छोटा मुलगा अध्यात्मात प्रवृत्त झालेले केशवदत्त महाराज त्यांची नियुक्ती केली। 1904 साली केशवदत्त महाराज त्यांच्या सान्निध्यामध्ये आले आणि 1952 पर्यंत केशवदत्त महाराज काम करत होते। ते प्रखर राष्ट्रभक्त राष्ट्रसंत असे होते, त्यांना कृष्णाचं सगुण दर्शन नित्य व्हायचं, अनेकांना त्यांनी घडवून पण दिलं। केशवदत्त महाराज वैशिष्ट्य म्हणजे सोनगीर सारख्या छोट्या गावात त्यांनी 1932 साली सर्वधर्म परिषद प्रथम घेतली। त्या परिषदेला चारीपीठाचे शंकराचार्य त्यांनी बोलावले होते आणि जवळजवळ 55 दिवसाचा कार्यक्रम त्यांनी करून अनेक मान्यवरांना बोलवून त्यांना अनेक धर्मविषयी निर्णय, धर्माच्या सूक्ष्मता त्यांनी स्पष्ट करून घेतल्या आणि जाती धर्माच्या पलीकडे गेलात तर हिंदू एक होईल हे त्यांनी मौलिक शिक्षण दिलं। त्यावर ते म्हटले की आता तोंडामध्ये रामनाम असावं, मुखामध्ये नाम असावं, हृदयात कृष्ण असावा आणि कृतीमध्ये बाकी या भारताला स्वतंत्र करण्याचं आपलं कृत्य असावं, आपली जन्मभूमी मुक्त असेल तर तुम्ही मुक्तपणे धर्मप्रसार करू शकाल हे सांगणारे महात्मा। 1942 साली त्यांनी ब्रिटिश सरकारला उघड उघड आवाहन दिलं आणि त्यांनी धुळ्यामध्ये सध्याची ते महानगरपालिका आहे तिथे पटांगण होतं, त्या पटांगणामध्ये बसून सगुण साक्षात्कार नावाने प्रवचन केलं। बघून त्या तो सगुण साक्षात्कार कसा होतो, दिसायला प्रवचन होतं, 5-1000 लोक जमली होती आणि त्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा त्यांनी एक ग्वाही दिली की एक मंत्र सगळ्यांना सांगितलं, म्हणा की हे श्री गोविंदा पूर्णध्वजा आनंदकंदा माधवा मधुसूदना, भारतात शांती भक्ती नीतीचे प्रवाह निर्माण करा। मग भारताविषयी खूप बोलले, ब्रिटिश सरकारने पकडण्याचा प्रयत्न केला, पकडून दाखवा म्हणून ओपन लोकांना त्यांनी आवाहन केलं आणि समाजामध्ये कुठं गुप्त झाले कळलं नाही आणि त्यानंतर महिनाभर पण सापडले नाही, जवळ पारळा नावाच्या गावामध्ये ते मुक्काम करून होते। असं अलौकिक महात्मा त्यांनी 1952 साली समाधी घेतली।
त्याच्यानंतर माझे गुरु महाराज मनसंग महाराज हे कार्य करायला लागले. 1952 ते 1985 हा त्यांचा कार्यकाळ. त्यानंतर 30 जानेवारी 85 पासून 88 पर्यंतचा माझा उमेदवारीचा काळ झाला. आणि 88 च्या उत्सवापासून म्हणजे महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवापासून मी पूर्णपणे सुखी सोमसंतचं काम पाहतोय. एका विशिष्ट प्रसंगामध्ये 1989 साली मला श्रीमद भागवताची प्रेरणा महाराजांच्याकडनं मिळाली. मग त्यांच्या खोलीमध्ये बसून मी कठोरपणे भागवताचा अभ्यास केला. त्यांच्या सांगण्यानुसार 3 महिने एकसारखं वाचन आणि तो अभ्यास केला. तत्पश्चात त्यांच्याकडनं आज्ञा झाली की 1989 साली प्रथम कथा पुस्तकात वाचून सांगायची. गोष्टीरूप कथा मी सांगितली होती. इथपासून जे माझ्या भागवत कथेचा प्रारंभ झाला तो आजपर्यंत त्यांच्या आशीर्वादाने चालू आहे. आतापर्यंत देशात विदेशात सोमगीरमध्ये अन्यत्र पूर्ण भारतभर अनेक कथांचं गायन करण्याची संधी मला प्राप्त झाली. संख्या मी मोजलेली पण नाही पण खूप मोठा आनंद मिळाला. महाराजांच्या प्रेरणेने 2005 साली मला पुन्हा शिक्षणाची इच्छा उर्मी उत्पन्न झाली की ज्याला आपलं अर्धवट राहिलं शिक्षण पूर्ण करूयात. 2004 साली मी स्वतः MPhil केलं. ते BCom असल्यामुळे मला MPhil करावं लागलं आधी. तर मी MPhil करत असताना गुरुगीता हा ग्रंथ घेतला होता. गुरुगीतेतल्या अनेक परमतत्वाची चर्चा करून मी MPhil ही सन्माननीय डिग्री प्राप्त केली मुंबईमधनं. तत्पश्चात 2 वर्षानंतर मी PhD साठी अर्ज दाखल केला. आणि मग मुंबईहून मी कृष्णम वंदे जगद्गुरु एक भागवत अनुभव या विषयावरती मी PhD केली. आणि मला मग तशी PhD प्राप्त झाल्यानंतर मग भागवतातलं मला जे कळलेलं भागवत आहे त्यातलं अंतरंग जे आहे त्याच्यामध्ये मधुरा भक्ती हा माझा विशेष विषय होता. मधुरा म्हणजे प्रेम. तर प्रेम भक्ती देवाला नेमकं प्रेम काय आवडतं तो प्रेम भक्ती हा माझा खरा विषय होता. तर भागवतामध्ये एक शब्द येतो की रस रस्य आणि रसिक. रासिकेडेच्या आधी 3 शब्द येतात. तर रस काय आहे तर हा भागवत हा प्रेमरस आहे. रस्य काय आहे हा प्रेमरस प्राप्त करणारा साधक हा रस्य आहे. आणि रसिक काय की त्याच्यावरती कृपा करून त्याला प्रेमाने पाजणारा तो रसिक. म्हणजे जसं लहान मुलाला भूक लागलेली असते पण दूध प्यायची इच्छा नसते तर नको वाटत असतं. त्याला आई त्याला अत्यंत प्रेमाने जवळ बोलवते त्याला दूध दाखवते तू नाही म्हणतो तर पळत सुटतो आई त्याच्या मागे मागे जाते आणि त्याला गोष्ट सांगत सांगत मांडीवरती झुलवते आणि खूप वेळ त्याला कुठेतरी रंगवते आणि रंगवून ते त्या गोष्टीत रंगल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये नकळत दुधाच्या कमता ओतते आणि तो प्यायल्यानंतर त्याला त्या आनंद होतो तो पीत जातो आणि त्याचं पोट भरल्यानंतर तृप्त होऊन तो आईला गोड पप्पी देतो आणि नाचत पळत खिंड सुटतो. तर ती अवस्था ही भागवताची आहे. तर आपल्याला काय पाहिजे हे माणसाला नेमकं कळत नाही आणि संत तर द्यायला तयार असतात पण आपण ते स्वीकारत नाही. तर भागवत किंवा भगवंतांचं प्रेम हा प्रेम रस आहे. रस्य म्हणजे उपभोगणारे आपण आहोत आणि आपल्याला पाजणारा रसिक म्हणजे आपली आई म्हणजे सद्गुरुनाथ आहे. तर त्या रस रस्य रसिकाच्या तत्वातून भागवत कथा श्रवण करावी आणि पुढे जावं हा भागवतातला मूळ जो विषय आहे तो अत्यंत प्रेमाने मांडला. भागवतात एक श्लोक येतो दिगमकल्पतोरगणितम फलम सुखमुखात अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भूभावका. हा एक भागवत हे वेद उपनिषद रूपी कल्पवृक्षावरचं परिपक्व फळ आहे की ज्याला शुकदेवांसारख्या महात्म्याचं तोंड लागलेलं आहे त्यांनी केलेला उष्टा केलेला रस आहे हा तुम्ही प्या कधी तृप्त होणार नाही पीत राहा पीत राहा. कारण तर रस जो आहे हा शुकदेवाने निर्माण केलेला प्रेमरस आहे. त्यातलं रस्य जे आहे ती भगवान श्रीकृष्ण आहे आणि रसिका जी आहे ती आदिशक्ती राधिका आहे. ती आम्हाला कृष्णरस पाजते. गुजरातीमध्ये एक म्हणणं आहे की हरिरस पिवा हरिरस पावा साथे सवने लावजो. सगळ्यांनी एकत्र येऊन घ्या तो असा रसरसी रसिकाचा प्रेम भाग तो जो आनंद आहे तो आनंद आम्ही वाटतो. आमच्या केशवदत्त महाराजांनी ठेवलेलं नाव आहे आनंदवन संस्थान. त्या आनंदवन संस्थानातला हा आनंद आम्ही सगळ्यांना संत सांगतो सेवितो हा रस सेवितो हा रस वाटितो अनेका आम्ही पितो आणि अनेकांना वाटतो.
असा हा सुंदरसा हा विषय आहे. आज इतके वर्ष झाले, मला 35-1 वर्ष तरी झाली ह्या प्रेमरसाचा लहानपणी लाभ प्राप्त झाला आणि त्या लाभासाठी लाभान्वित होऊन मी आजही त्या आनंदामध्ये रंगलेलो आहे. महाराज, प्रेम किंवा लव हे म्हणजे नेमकं काय आहे आणि कुणाला काय ध्येय साध्य करायचं असेल तर त्याचा भाग काय, गोल काय, ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचं असेल तर ते कसं प्राप्त करता येईल? पहिल्यांदा मी आपल्याला प्रेमाविषयी सांगतो की ज्या वेळेला दोन जीवांचं एकमेकात इंटरॅक्शन होतं, आकर्षण जातात, त्याला प्रेम म्हणतात. हे व्यवहारामधली एक गोष्ट झाली. म्हणजे जसं आई आणि मुलांच्या मध्ये इंटरॅक्शन होतं आणि मुलाची सगळ्या गोष्टी आई पाहते, दोन मित्रांमध्ये इंटरॅक्शन होतं, त्यांचे विचार जुळतात, लाईन एकत्र येतात, त्याला ते मित्रांचं प्रेम म्हटलं जातं. शिष्याला गुणबद्दल वाटतो तो आदर, तो आदराचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. पण प्रेम म्हणजे नेमकं काय आहे तर प्रेम या शब्दाचा भागवतातला अर्थ आणि मला सापडलेला अर्थ असा आहे की आत्म्याचा आविष्कार म्हणजे प्रेम आहे. ज्या वेळेला आपल्या आत्म्याची ओढ होते ना, आतून ओढ येते कारण एखाद्या विषयी आपल्याला प्रेम वाटतं. कारण एखाद्या व्यक्तीविषयीची भावना जी असते ना, ती भावना कदाचित बदलू शकते, भावनेमध्ये बदल होईल. आज तुमच्याविषयी माझी वेगळी भावना आहे, उद्या अजून तिसरी वेगळी भावना होईल, परवा अजून कोणती भावना होईल. पण एकदा का आत्म्याचा आविष्कार झाला ना की जे होतं ना ते खरं प्रेम. मित्रांनी तुम्हाला उदाहरण सांगतो की एक बीज लहान मुलाच्या हातामध्ये होतं, ते खेळता खेळता त्या हातून जमिनीमध्ये पडलं, निमित्त काहीतरी झालं, पण जमिनीने त्या बीजला आपल्यापाशी सामावून घेतलं. सुरुवातीला त्या बीजाने जमिनीला काहीतरी देऊ केलं, काय दिलं, एक कोंब दिला. तर जमीन पण त्या कोंबाला रस देते, तो रस ते कोंब पितो आणि मग तो दोघं जण इतके पुष्ट होतात की त्याच्यातून काहीतरी प्रकट होत, तो वरती जाणारा एक अंकुर. त्या अंकुरात नंतर काय होतं तर दोन पानं. त्या दोन पानातून नंतर काय होतं, एक छोटीशी फांदी. फांदीतून काय होतं, म्हणजे मूळ बीज जे आहे ते जमिनीशी इतकं एकरूप होतं. पण त्याचा परिणाम काय दिसतो, झाड तयार झाले, त्या झाडाला एक सुंदर फूल लागले, त्या फुलाला सुद्धा सुंदर असं फळ लागलं आणि त्या फळाच्या पोटामध्ये इतक्या बिया आहेत की ज्या पहिल्या बीने लावलेला जे आनंद आहे तो शतगुणित होऊन पुन्हा फळामध्ये आला. म्हणजे एक बी सांगते की मी रुजल्याचा आनंद किती झाला, तर मी तर रुजलेच रुजले, पण अजून 100 लोकांना मी तशा रीतीने तयार करू शकते, ह्याचं नाव प्रेम आहे. हा प्रेमाचा खरा भाग आहे. प्रेम म्हणजे काय आहे, शारीरिक अर्थ प्रश्न नाही, तर एक रंगला की त्याच्या बरोबर तो अनेकांना रंगवतो आणि अनेकांना तसाच आनंद देऊन तसंच करतो. आपल्यासारखं म्हणजे संत सांगतात आमचे की आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागे. तर हे प्रेमाचं खरं वैशिष्ट्य आहे, हे खरं प्रेम आहे. मग ते आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, त्याचा अनुभव करू शकतो प्रेमाचा. हो, नक्कीच करू शकतो. प्रेमाचा अनुभव करता येणं म्हणजे त्याच्यामध्ये दोन तत्व सांगितले की परम प्रीती परम व्यापुलता. हे प्रेमाची दोन लक्षण आहेत. पहिली दोन पानं सांगितली ना की परम प्रीती परम व्यापुलता. परम प्रीती म्हणजे काय, त्याच्याविषयी ओर वाटणं, त्याचा सहवास गोड वाटणं, त्याला न सोडावं असं वाटणं, त्याच्याबरोबर थांबावं असं वाटणं. आणि परम व्याकुलता म्हणजे काय की त्याच्याशिवाय जगायची इच्छाच नाही, त्याच्याशिवाय काहीच नाही, देणंही काही नाही, घेणंही काही नाही असं जगाला वाटत. परंतु अवस्था कशी असते की मी माझं सर्वस्व देईन, त्यामध्ये काय घेईन, तर त्याचं एक स्मित हास्य फक्त मला पुरेसं आहे. त्याने माझ्याकडे बघून फक्त एक सुंदर गोड स्माईल द्यावं आणि काही त्याने करू नये, फक्त त्याने माझ्याकडे पाहावं. त्यांनी माझ्याकडे पाहण्यासाठी म्हणून मी जे जे करू शकतो ती सगळी कृतीच एकत्रित बेरीज हे प्रेम ठरत. तर ते याच्यामध्ये दोन, ही परम प्रीती आणि परम व्याकुलता. तर प्रेमात जोपर्यंत व्याकुलता येत नाही ना, तोपर्यंत प्रेम नाही. आता आजकाल तरुण मुलांमध्ये आपण प्रेम बघतो ते शारीरिक आकर्षण आहे.
त्या परम प्रीती आणि परम व्याकुलता आली ना की मग ते एकमेकांकडनं काही अपेक्षित करत नाहीत. मग तू माझा बर्थडे का नाही आठवण केली, तुम्हाला आता गुड नाईट का नाही म्हटलास, तुम्हाला गुड नाईटचा मेसेज का नाही पाठवलास, तू गुड मॉर्निंग का नाही म्हटलास, तू भेटल्यानंतर मला काही गिफ्ट का नाही दिलंस, तुम्हाला चॉकलेट का नाही दिलंस, तुम्हाला असं का नाही केलंस. ज्या वेळेला सम व्हॉट एक्सपेक्टेशन म्हणजे काहीतरी प्रागणी दुसऱ्याकडनं होते ते प्रेम नाही. तर त्याच्यामध्ये प्रेमाची खरी व्याख्या काय म्हणते का, आमच्या शास्त्रज्ञांचं की अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते. म्हणजे अर्थ असा आहे की प्रेमाचं भरतं अंगात आल्यानंतर त्याला उतार लागला म्हणजे कमी 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 होत गेला कालांतराने, असं कधीही होत नाही. खूप भुकेला म्हणून जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा तो म्हणतो मी काय किती खाल्लं किती नाही, पण एक 8-10 घास खाल्ले की तुझं पोट भरलं की नंतर त्याला बाकी त्यांना नको असं वाटतं, म्हणजे उतार लागला. पण प्रेमाच्या उतार नाही, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार आणि चढते, म्हणजे उगाच काहीतरी वेडावाकड तू एक्सपेक्टेशन तू असंच केलं म्हणजे प्रेम आहे हेही त्याच्यामध्ये नाही. त्याचं उद्यम प्रेमाचं उद्यम स्थान किंवा ते उत्पन्न कुठे होतो प्रेम. बघा आपण प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपण म्हणतो की माइंड मध्ये मनात उत्पन्न झाल्या, काय म्हणतो हृदयात उत्पन्न झाल्या. पण मला खरं सांगू का, या 4 तत्वातून हे उभं राहतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये किंवा प्रत्येकाच्या याच्यामध्ये. चित्त चतुष्टय नावाचा एक प्रकार आहे, त्याला चित्ताचे 4 भाग म्हटले. चित्त चतुष्टय, आता चतुष्टय म्हणजे काय आहे की या जगात सगळ्यात उत्तम पॅकेजिंग करणारा किंवा प्रेझेंटेशन करणारा आणि पुढे आपल्या समोर मांडणारा कोण असतो, भगवानच आहे. साधारण उदाहरण सांगतो तुम्हाला की ज्वारीचं किंवा मक्याचं कणीस, तर मक्याचं कणीस तो प्रेझेंट कसा करतो, प्रकट कसा करतो, तर तो झाड एक सुंदर हिरवगार उभं करतो आणि झाडाच्या आतून असं प्रेमाने जसं हात पुढे करावा तसं कणीस पुढे करतो. आपण कणीस बघायला लागला तर आनंद वाटतो, पण ते कणीस खाली फुगलेलं असं वरती ज्योतीच्या आकाराचं असतं, खूप छान वाटतं आणि त्याच्यावरती सोनेरी सोनेरीशी लव असते, म्हणजे जणू काही त्या ज्योतीतून प्रकाश झालेला प्रकाश आहे. आपण पुढे जातो कणीस बघतो इतका आनंद होतो, ते कणीसनंतर काय होतं, ते कणीस हातात देव तसा देत नाही, कणसाच्या वरती पण झाकलेली सुंदर पानांची रचना असते, ती एक एक बाजूला करावी लागते पाकळ्या. मग आतमध्ये दाणे दिसतात, पण दाणे कसे आहेत, दाणे सगळे समोर दिसतात पण ते उलट्या बाजूने आत दाणे कणसाच्या आतमध्ये बांधलेले असतात, कुठेतरी ते आत बांधलेले. फूल बघितलं तर फूल सुद्धा कुठेतरी टोकं आतमध्ये कळ्यांची बांधलेली आहेत आणि ते काढल्यानंतर आपण काढायला गेल्यानंतर हळूवारपणे काढले हळू निघतात आणि निघाल्यानंतर सगळे दाणे हातामध्ये येतात. म्हणजे काय झालं, झाड पान कणीस दाण्याच्या आतलं कणीस आणि मग दाणे, म्हणजे त्यांनी प्रेझेंट किती छान केलं, डेकोरेटिव्ह केलं की नाही. तसं चित्त चतुष्ट आहे प्रत्येक गोष्ट, त्याच्यामध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे, 4 नाव आहेत. तर मन की जे तरल त्याने विचार करू शकत, मन पाहायला गेलं तर कुठे दिसत तर नाही, पण त्याच्यामध्ये बसल्या एका जागी तर त्याला अख्खं ब्रह्मांड पुरतं. आता आपण जे बोलतोय, पण बोलता बोलता आपण अमेरिकेला लंडनला एखादी गोष्ट पाहिली असेल तिथपर्यंत जाऊन येऊ शकतो, कुठे जाता येत. बुद्धी, बुद्धीला तर काहीच करावं लागत नाही, एखाद्याला पझल टाकलं प्रश्न टाकला की एका क्षणामध्ये आत कॅल्क्युलेशन ती बुद्धी करते आणि त्याचं उत्तर इन्स्टंट कॉम्प्युटरवरती शोधायला तरी गुगल सर्च करायला आपला वेळ लागतो. पण एखाद्या माणसाला पाहिल्यानंतर मी यांना कधी बघितलं, मी यांना कधी बघितलं, कधी कधी बघितलं होतं, पूर्वी आपली भेट काय झाली होती, तुम्ही काय बोलला होता, हे सगळा डाटा एकाला पुढे कोण करते, बुद्धी. त्याच्यानंतर एखाद्या बाबतीत प्रश्न जे उत्पन्न होतात, नेमकं मला असं वाटतं हे पुस्तक वाचत असताना नेमकं त्याच्यामध्ये काय भाग होता, ऑथरला काय सांगायचं होतं, हे सगळ्याचं जिथे सारासार विचार होऊन काहीतरी निर्णय घेण्याची प्रक्रिया होते त्याला चित्त असं म्हणतात. आणि या सगळ्याला प्रेरणा देणारं आणि करायला लावणारा अहंकार असतो. अहंकाराचे पुष्कळ भाग आहेत, सात्विक राजस्थान असतो ते, पण अहंकार नसेल तर मग काहीच करणार नाही. मला जर अहंकार असेल, ऍटिट्यूड द्याला आपण म्हणून माझ्या वेगळ्या पद्धतीत, मला अहंकार असेल तर मी चांगले कपडे घालीन, मला अहंकार असेल तर मी चांगले मोबाईल वापरेन, मला अहंकारच नसेल तर कुठेही बसलाय, कुठेही खाल्लंय, काहीही केलंय, पत्राळीवर पण जेवता येतं आणि
स्त्रीच्या तटात जेवता येतं, चांदीच्या तटात जेवता येतं, सोन्या तटात पण जेवता येतं. ज्या वेळेला भारतामध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष आले होते, तुम्ही पेपरमध्ये वाचलं की त्यांच्या भोजनासाठी सगळी सोन्याची ताटं केली होती का? आमचे आम्ही पत्रात जेवतो की नाही, खापरात जेवतो की नाही, पण आमचा अहंकार असा होता की आमच्याकडे आलेल्या सन्माननीय पाहुण्याला आम्ही जेवायला घालत नाहीये, तर आम्ही त्याचा योग्य सन्मान करतोय. तर योग्य सन्मान जे करतं ना त्याला अहंकार म्हणतात. आता प्रेम कुठून उत्पन्न होतं? त्या चारातून उत्पन्न होतं. असं होतं की मनामध्ये मला तुमच्याविषयी एक सद्भाव आला, बुद्धीने निर्णय केला की खरंच या सद्भावाला समोरची व्यक्ती पात्र आहे का. चित्तामध्ये त्याचं चिंतन झालं आणि अहंकाराने याचा निर्णय दिला की मग मी सर्व सोडून तुमच्याशी एकरूप झालो. म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार चित्त चतुष्टय ही प्रेमाची खरी जन्मभूमी आहे. आणि ह्या जन्मभूमीमध्येच खरं आपलं प्रेम उत्पन्न होतं, प्रेम वाढतं, प्रेम फुलतं आणि प्रेमाचं फूल होऊन अर्पण होतं. त्याला काय आपण व्याख्या किंवा परिभाषा किंवा डेफिनेशन देऊ शकतो प्रेमाला? आहे ना की मी भाषा तुझे एका वाक्यामध्ये की परम प्रीती आणि परम व्याकुलता म्हणजे प्रेम. एका वाक्यात सांगितलं तसं की त्याविषयी वाटणारी परम अवस्था. परम अवस्था म्हणजे काय? की जी आपल्या विकाराच्या वासनेच्या पलीकडच्या अवस्थेला परम म्हणतात. मी तुम्हाला एक विचित्र शब्द सांगतो. आपण जर चरम अवस्थेला पोहोचते तर चरम म्हणजे काय? तर भोगाच्या उत्कृष्ट अवस्थेला चरम म्हणतात. चरम अवस्थेला पोहोचलेली माणसं त्यांनी इतके भोगते की ते चरम अवस्थेला प्राप्त झाले. ते चरम हे भोगामध्ये घेऊन जाणार आहे आणि परम हे सर्वोच्च योगामध्ये घेऊन जाणार आहे. हा असा हा भाग आहे. आपण म्हणतो ना की त्यांचं चरम प्रीती ते वैश्विक झाली आणि परम प्रीती आत्म्याने केलेलं परमात्म्याशी संवाद झाला. ते परम परम प्रीती आणि परम व्याकुलता इति प्रेम. प्रेमात स्वार्थ किंवा छटा असतात का? प्रेमामध्ये मी परत सांगतो की प्रेमामध्ये जर स्वार्थ आला तर ते मोकळेपणा नाही, मग तिथे काहीतरी देणं घेणं आहे. उदाहरणार्थ असं की मी एक छोटस प्रेम सांगतो की ज्या वेळेला पेरेंट्स म्हणजे आई वडील, ज्याला पालक, मुलगा मोठा होईल, मला सांभाळेल, माझं पालन पोषण करेल, माझं म्हातारपण सुखात घेऊन जाईल हे विचार येतो, त्यावेळेला तो मुलांवरती प्रेम करत नसतो, तो व्यवहार करत असतो, तो इन्व्हेस्टमेंट करत असतो. आलं लक्षात? पण प्रेम परमप्रीती काय की मुलांनी माझ्याशी कसंही वागू, माझ्या कालखंडामध्ये मी त्याच्यावरती जीवापाड प्रेम केलं, आता पुढची इच्छा त्याची आहे, त्यांनी माझ्यावरती प्रेम करावं, त्यांनी माझ्यासाठी करावं असं माझं अजिबात म्हणणं नाही. मी एक छोटी गोष्ट सांगू. गोष्ट अशी आहे की एक वृद्ध मनुष्य हातामध्ये काठीकूद रस्त्याने तरा 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 चालला होता. त्याचं तरा तरा चालणं म्हणजे लहान मुलाच्या पळण्यापेक्षा लहान बारीक होते आणि तो हरवल्यासारखा चालला होता. जाता जाता त्याला एक पाणीपुरीचा ठेला दिसला. तो पाणी ठेल्यापाशी गेला, कोणीतरी पाणीपुरी खात होतो, त्याने सरळ त्याच्यात हात घातला आणि पाणीपुरीतून तोंडात टाकले. पाणीपुरी मला रागवला, अरे आजोबा असं काय करतो, तुम्हाला वेगळी देतो ना, त्याच्या हातात प्लेट दिली. तो खात गेला खात गेला खात गेला खात गेला, सांडत गेला, अंगावर सांडलं, काही खाली पडल्या, दे 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 करून त्या पाणीपुरी विकणाऱ्या भैयाला कळेल हा असा काय करतोय. तो खात गेला, त्याने 15 पुऱ्या खाल्ल्या, त्याचे पैसे कोण देणार? दोनदा त्याला विचारलं, तेवढ्यात एक पाठीमागे मुलगा आला, त्याने हात त्याला थांबा काही बोलू नका. आणि काय खाल्ले काही टाकले असं करत करत जवळजवळ 50-60 पाणीपुऱ्या त्या म्हाताऱ्यांनी म्हाताऱ्या व्यक्तीने खाल्ल्या किंवा संपवल्या किंवा वाया घालवल्या. सगळं झाल्यानंतर त्यांनी पाण्याने तोंड पुसलं आणि तो म्हातारा परत वळला. तेवढ्यात तो मागं वळला, मुलगा पुढे आला आणि त्याने त्याला 2 मिनिट थांबा आणि पाय वळले, पैसे किती झाले तुमचे? तो म्हणजे तुम्ही कोण? मी त्यांचा मुलगा आहे. तर म्हणे ते मग तुम्ही पुढं का नाही आला? त्यांना त्यांचा आनंद मी घेऊ दिला. असं का? तर तो म्हणे की त्यांना म्हणे थोडी विस्मृती झाली, ते मला ओळखतात काय ओळखत नाही, पण तुझं नुकसान मी करणार नाही. त्याने किती प्लेट खाल्ल्या? त्याने काही प्लेट मोजल्या, तर मी जेवढ्या प्लेट खाल्ल्या त्याच्या 2 प्लेट जास्त धर, पण कमी नको करू. थोडे पैसे त्याने दिले आणि सांगितलं पुन्हा जर कधी माझे बाबा इथे आले तर त्याला तू खाऊ घाल
आणि त्या जास्त 2 प्लेटचे पैसे माझ्याकडे घे, त्यांना नाही म्हणू नकोस. तो म्हटला की साहेब प्रश्न विचारू, हे तुम्ही असं सांभाळता पण तुला माहिती नाही मी लहान असताना मी किती वेळा पाणीपुरी खाली पाडली असेल, मी किती वेळा फेकली असेल, पण त्यावेळेला त्यांनी किती मोजलं का? आज त्यांना समजत नाही तर मी मोजू, हे प्रेम आहे. आता कोणी आपल्यावर खरे खुरे विशुद्ध प्रेम करीत आहे हे कसे समजावे? हा फार मोठा गहन प्रश्न आहे की आपल्यावरती विशुद्ध प्रेम करणाऱ्या माणसांची ओळख दुर्दैवाने आपल्याला ती व्यक्ती बाजूला गेल्यानंतरच कळते. हे कारण काय आहे की आपलं मन एवढं व्यवहारी आहे की प्रत्येक बाबतीमध्ये आपण व्यवहाराचा विचार करतो की गिव्ह अँड टेक, गिव्ह अँड टेक. त्याने आपण हे दिलंय, त्यांनी ते दिलंय, त्यांनी आपण हे केलं, त्यांनी ते केलंय. पण विशुद्ध प्रेम आपल्यावरती कोणतरी करतंय हे कळण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला स्वतःला विशुद्ध प्रेम करण्याची सवय असावी लागते. मग ते विशुद्ध प्रेम आपण करू शकतो. त्याचं प्रत्येक वेळा असं होतं की मी हे करतोय मग त्याचं मला हे मिळायला पाहिजे. उदाहरण आपण सांगतो, आपण देवाची पूजा करतो का करतो? आपल्याला माहितीये की असं असं केल्याने देव प्रसन्न होतो ना. आपण देवाकडे मागतोच ना की देवा माझं काम कर, माझं हे करून दे, माझं पोटात यश मिळू देत, मला प्रॉपर्टी मिळू देत, माझा अमुक होऊ देत, माझं तमुक होऊ देत. मला आठवत होतं की रविवार पेठेमधल्या एका साडीचा दुकानदार माझ्या खूप चांगला ओळखीचा, मी त्याच्याकडे कधीही गेलो की तो म्हणतो या महाराज बसा, बसवायचा, बसल्यानंतर माझ्यासाठी उत्तम कॉफी मागवायचा. मी तर नको नको म्हणतो तरी आणतो, चांदीच्या ग्लासमध्ये कॉफी द्यायचा. कॉफी वगैरे घेतल्यानंतर आनंद व्हायचा. आणि वस्तू घेतल्यानंतर तो म्हणायचा महाराज बिल तुम्हाला कागदावर पाहिजे का? नको. म्हणतो बिल नको रे. मग तो म्हणायचं की या साडीची किंमत एवढी आहे, या वस्तूची किंमत कापडाची किंमत एवढी आहे, पण एवढे पैसे नका देऊ, तुम्ही मला एवढे द्या. किती वेळा त्यांनी 30-30% पैसे कमी केले. मला आश्चर्य वाटायचं. पण मग त्याच्यानंतर 2-3-4 गेल्यानंतर कळालं, त्याच्याशी बोलून घेणार की महाराज मला लोकांकडनं तुमच्याबद्दल फार कळलं की तुम्ही ज्याच्याकडे जाता त्याचं कल्याण करता, त्याचं असं करता, माझ्यावर कृपा करा. ही शेजारची जी बिल्डिंग आहे ती मला मिळाली पाहिजे, काहीही करा ती बिल्डिंग मला मिळाली पाहिजे. म्हणजे मला लक्षात आलं की एक कप कॉफी देण्याचा हेतू असाच होता की शेजारची बिल्डिंग त्याला त्याच्यामध्ये कळली होती. कर्मधर्म संयोगाने एकदा माझ्या धर्मपत्नीने घेऊन त्याच्याकडे गेलो होतो आणि त्या दिवशी त्याने एवढा आनंद झाला की त्याने पाया पडू का रस्त्यात काय करू, म्हटलं महाराज माझं सार्थक झालं, ते माझ्या कृपा केली, शेजारची बिल्डिंग मला मिळाली बरं का. माझ्या पत्नीने मला विचारलं की हे काय भानगड आहे, म्हटलं की हे आपलं इथे शेवटचं होते, त्यानंतर आपल्याला यायचं नाहीये इथे. बाहेर पण तुला मी सगळा किस्सा सांगितलं. मग हे प्रेम आहे का? हे स्वार्थ आहे. आणि आपण देवाची पूजा का करतो? अशाच पद्धतीने करतो. एखाद्यावर काय करतो की साहेब 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 काय म्हणतो की तुझ्या समोर येणं त्यामुळे तुझ्या मनात माझ्याविषयी अनुकंपा निर्माण होणं आणि त्यामुळे माझ्या 4 चुकांकडे तू दुर्लक्ष करणं आणि त्यात पश्चात तू माझ्यावरती कृपा करून मला अजूनही 4 पैसे वाढवून देणं हे प्रेम आहे का? नाही. आपल्याला विशुद्ध प्रेम कळायला खूप वेळ लागतो की हा आपल्याला खरं विशुद्ध प्रेम करत होते, कुठलाही हेतू नव्हता. म्हणजे संत म्हणतात की आयसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, कुठल्याही लाभाशिवाय प्रेम करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि असं प्रेम संत करतात, गुरु करतात, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे असं प्रेम आपला मित्र करतो. मी तुम्हाला सांगतो की शुद्ध प्रेम प्राप्त करायचं असेल ना तर एखादा तरी आयुष्यामध्ये एखादा तरी मित्र किंवा मैत्रीण पाहिजे. मी मध्ये त्याची व्याख्या सांगतो आपल्याला आधी. मित्र कोणाला म्हणावं तर मित्र कोण की जी गोष्ट आपण बायकोला, मुलाला, नवऱ्याला किंवा कोणालाही सांगू शकत नाही ती गोष्ट ज्याच्यापाशी आपण मोकळेपणे बोलू शकतो तो मित्र असतो. आपल्याला खात्री आहे मी याच्यापाशी बोलल्यानंतर ही गोष्ट बाहेर कुठेही जाणार नाही, या गोष्टीचा कोणी गैरफायदा घेणार नाही, मिळाला तर मला योग्य सल्लाच मिळेल. मग मित्र त्यावेळेला शिव्या देतो, अरे झाल्या, अरे हराम खोरा, तू तर नालायक बक्का आहेस, असे टप्पे मारतो. पण त्याचं हे मारणं म्हणजे काय असतं तर पाथरवटाने मूर्तीकाराने दगडातला अनावश्यक भाग काढणं म्हणजे मूर्ती होणे. दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला, आवश्यक भाग राहिला की मूर्ती तयार होते. तसा आपल्यातले अनावश्यक दोष काढून टाकणारे जे कोणी असतात तर ते मित्र असतात. तर ते मित्र तर असा कोणतरी मित्र असतो ना तो विशुद्ध प्रेम करत असतो. पण मित्र म्हणजे TTMM वाले नको, तुझा तू माझा मी वाले मित्र नको. संध्याकाळी रात्री बसून
ड्रिंक्स म्हणा किंवा खाणेपिणे ती मैत्री तशी नको. खळखळून हसणारे, भरभरून बोलणारे, वेगाने बोलणारे आणि झोडपून काढणारे मित्र असावे. प्रसंग पडला की ते झोडपून काढतील, दोन भुक्क्या हाणून दोन ठेवून जागेवरती आणतील, किती का वय असेल ना त्याचं, त्याला तमा नाही. अरे तू तो पक्का गांडाश आहे म्हणजे तू गाढव आहेस, गुजरातीमध्ये एक म्हण आहे, तू गाढव आहेस. तो गाढव म्हटल्यानंतर राग येतो. आता गंमतीची गोष्ट आहे की आपल्याला कोणी असं काय बोलतं कसं किती वाटतं वाईट, मित्र बोलतो तर काही वाईट वाटत नाही हो. मित्र बोलत असताना आपण खऱ्या अर्थाने आपण जागे होतो की अरे यांनी आपल्याला आपली लायकी नाही काढली, यांनी आपल्यातल्या मनातल्या अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या. तर विशुद्ध प्रेम म्हणजे आपल्यातल्या अनावश्यक गोष्टी काढून टाकून आपल्याला शुद्ध करणारी वैचारिक आचरण करणारी यंत्रणा ही विशुद्ध प्रेम आहे. ती खरी आपल्यावरती प्रेम करते बरं. कधीही आपल्याविषयी लाभाविना प्रीती त्यांना आपल्याकडे काहीही नको असतं, खरंच काही नको असतं. मित्र येतो, सद्गुरु येतात, बोलतात, त्याला काय म्हणतात सहज बोलणे हित उपदेश. ते अगदी सहज बोलतात पण ते आपलं हित करतात आणि आपल्याला उपदेश करतात. हा ते त्यातला विशुद्ध प्रेम असं ओळखता आलं पाहिजे. तर म्हणून विशुद्ध प्रेम ओळखण्यासाठी हा माझा आहे हे कळण्यासाठी आधी आपण अनेकांचं व्हावं लागतं. आधी आपण अनेकांचं व्हावं लागतं म्हणजे आधी माझा कोणी मित्र होण्याच्या आधी मी कमीत कमी चार लोकांचा मित्र असला पाहिजे. म्हणजे चार लोकांना वाटलं पाहिजे की ह्याच्याकडे जाऊन बसू, आपल्या तासभर आनंदात जाईल आणि आपण फ्रेश माइंड होऊन फ्रेश होऊन आपण निघून जाऊ. एक छोटीशी घोषणा सांगतो. संत कबीरांच्याकडे दुसरे एक संत आले आणि ते संत आले तर ते दिवसा आले आणि त्यांच्या हातामध्ये एक लालटेन होता. लालटेन इथले कंदील, कंदील खबर असेल तुम्ही, लालटेन दिवा घेऊन आले. कबीरांचं लक्ष लोक त्यांनी दिवा आणलाय. दोघं जण बोलत 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 बसले, असं करता करता रात्र झाली. मित्र म्हटलं म्हणजे ते दुसरे संत म्हटले आता मी जातो माझ्या घरी. तो म्हणे आता अंधार झाला, रात्र झाली, तुम्ही कुठं जाता? नाही मी जाईन, मी बरोबर जाईन माझ्या घरी. तर कबीरांनी त्याच्या हातातला दिवा घेतला, त्याची वात साफ केली, परत दिवा छान लावला, त्यांच्या हातात दिवा दिला. हा दिवा तुमचा नीट करून दिलाय, आता तुम्ही व्यवस्थित घरी जा. तर म्हटलं बरं निघालं. तर त्यांनी दिवा दिल्यानंतर दुसरा हसायला लागला, अरे मुळात हा आंधळा, हा दिवसा दिवा घेऊन आला काय कारण होत, आणि रात्री तुम्ही त्याला दिवा साचवून दिला त्याला काय कारण आहे? कबीरजी महाराज म्हटले मी आता तुला काही सांगणार नाही. तो गेला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला, बरोबर गेला, बरोबर तो रात्री अगदी छान पोहोचलो. कुठं लागलं, धडपडला नाही, रस्ता चुकला अजिबात नाही. किती वेळामध्ये पोहोचलो? तो म्हणतो यायला जेव्हा वेळ आहे 5 मिनिटं आधीच पोहोचलो. हे कसं झालं? तो म्हणतो तुम्ही मला दिवा साफ करून दिला होता ना. तर त्या दुसऱ्या माणसाला जर विचारलं की कबीरजीने तो दिया साफ करके दिया था, दिया साफ करके दिया था, दिया साफ करके, हाच माझा मुद्दा आहे. दिया साफ करके, आपको साफ करके मैंने दे दिया है. अभी आप कहीं भी जल्दी पहुंच सकते हो. दिया साफ करके दिया, तर माझा अंतकरण शुद्ध करून दिल्यामुळे मला आता डोळ्यांनी पाहायची गरज राहिली नाही. माझ्या अंतकरणातला दिवाच मला रस्ता दाखवतोय आणि मी खूप लांब पर्यंत चालत जातोय. खरंच आपण तरी आपल्या उद्याचं काय माहितीये का? नाही. म्हणजे आपण एक प्रकारे आंधळेच आहोत. ज्याला कबीरांसारख्या खऱ्या संतांकडे मित्रांकडे जातो त्यावेळेला ते दिवा स्वच्छ करून घेतो. दिया साफ करके दिया, मेरे अंतकरण का दिया उन्होंने संत महंतों ने साफ करके मेरे हाथ में दे दिया, अब तो मैं जल्दी पहुंचने वाला हूँ. आप समझ गई? बहुत डीप तो है थोड़ा, लेकिन मैं तो कबीर की वाणी सुना रहा हूँ आपको. मैं तो मेरे मन की बात तो नहीं, जो भी उनकी वाणी है वही वाणी आपसे अवगत करा रहा हूँ. प्रेमाची अनुभूती तुम्हाला पण तुम्हाला स्वतःला हे प्रेम आहे ह्याची अनुभूती पहिली वेळ किंवा जाणवली? मला खूप माझ्या आयुष्यामध्ये खूप छान असा प्रसंग घडला. मी लहानपणी
थोडस मला अधिक काम करावं लागत होत. शिक्षण घेता घेता मला घरच्या परिस्थितीमुळे पेपर टाकणे किंवा बाकीची अशी काम दुधाच्या दूध प्रतिभागांचे काम करावी लागली होती. आणि थंडीचे दिवस होते आणि थंडीमध्ये खूप थंडी वाटायची. पहाटे उठून जायचं पेपर टाकायला. तर आता राघवेंद्र स्वामींचं मठ आहे ना लक्ष्मी रोडचा, म्हणजे ते पंकजचं दुकान माहिती तुम्हाला, पंकज भाईचं दुकान, त्याच्या समोर असे नेपाळी बसायचे स्वेटर विकायचे. त्यांच्याकडे मी स्वेटर विचारला, त्यांनी मला त्यावेळेला 30 रुपयाला स्वेटर सांगितला. ही गोष्ट सांगते मी तुम्हाला 1975 सालची. तर 30 रुपये म्हणजे आताच्या काळचे 300-400 रुपये झाले. महाग होता. मी घरी आलो त्या योगायोगाने माझे सद्गुरुनाथ घरी होते, त्यावेळेला आले होते पुण्यामध्ये. तर मी त्यांना म्हटलं की मला खूप थंडी वाजते सकाळी काम करताना, तर मला स्वेटर घ्यायला 30 रुपये तुम्ही देता का? त्याचे मला रागा रागा. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणे ते 30 रुपये तुझ्या आईकडनं घे. आईकडे पैसे असेल तर मला कधी हा प्रश्न आलाच नसता घरात चालवण्यासाठी. मला थोडं वाईट वाटलं, रागही आला. त्याच्यानंतर मी काही कारणाने त्याच वर्षी मला नंतर सोनगीरला जाण्याची डिसेंबरमध्ये संधी मिळाली. सोनगीरला गेल्यानंतर महाराजांनी मला बसवलं, म्हणजे आमच्या देवांची पूजा कर. मी विसरून गेलो होतो 30 रुपयाची गोष्ट. मी पूजेला बसलो आणि पूजा करत असताना, पूजा करता करता इतकी एकरूपता झाली देवाची आणि 5-10 मिनिटं ते अत्यंत आनंदून गेलो. आणि त्या आनंदून गेलेल्या अवस्थेमध्ये असताना महाराज आले आणि मला म्हटले की तू तर फक्त थंडी पुरता स्वेटर मागत होतास, आम्ही तुला आयुष्यभराची ऊब देऊ केली. तेव्हा मला कळालं की पहिली प्रेमाचा अनुभव काय. आपण किती वर्षापासून श्रीमद भागवत कथा आणि राम कथा यांचे अमृतपान करीत आहात. मी मग अशी आपल्याला म्हटल्याप्रमाणे 1989 सालापासून कथेला प्रारंभ झाला, म्हणजे आज आता 31 वर्ष झाली. या दोन्ही मध्ये आपल्याला प्रेमाचे रत्न सापडले, खूप सापडले. कुठे कुठे सापडले? मी आता रामायणामधल्या बद्दल बोलतो आणि मग प्रेमाच्या बाबतीत सर्वात जास्त उत्कृष्ट ग्रंथ कोणता असेल तर रामायण. तुम्ही म्हणा भागवतापेक्षा? म्हणजे हो, भागवतापेक्षा. कारण भागवत हा कठोर शिक्षक आहे आणि रामायण हा प्रेमाचा भरलेला घडा आहे. रामायण प्रत्येक पात्र काहीतरी वेगळं प्रेम करत. कौसल्येचं रामावरचं प्रेम वेगळं आहे. ती रामाला परमात्मा जाणूनही पुत्रवत प्रेम करते. दशरथांचं प्रेम वेगळं आहे. दशरथ महाराज रामाला आपला आत्मा समजतात. वशिष्ठ मुनींचं प्रेम वेगळं आहे. वशिष्ठ मुनी रामाला परमात्मा नमस्ता शिष्य समजतात आणि ते शिष्याला जे प्रेम करावं ते गुरु म्हणून करतात. लक्ष्मणाचं प्रेम वेगळं आहे. लक्ष्मणाच्या बाबतीमध्ये राम कसा आहे तर लक्ष्मण काठी आहे आणि राम त्याच्यावरचा ध्वज आहे. भरतांचं प्रेम कसं आहे? सर्वस्व संताप्रमाणे. शत्रुघ्नाचं प्रेम कसं आहे? भरत जे प्रेम करतायत मी प्रेम करतोय. सीतेचं प्रेम कसं आहे? तर सीतेचं प्रेम म्हणजे दुधामध्ये मिसळलेला केशराचा रंग, हे सीतेचं प्रेम आहे. केशराची काडी ही दुधामध्ये साखरेमध्ये नंतर पडते, पण नंतर जरी पडली तरी ते आपलं अस्तित्व संपवून टाकून सगळ्या दुधाला तो रंग देऊन टाकते. ते केशितेचं प्रेम आहे. याच्यामध्ये उकळलेल्या दुधामध्ये पडलेली केशराची काडी म्हणजे सीतामाता आहे, दिसत कधीच नाही. मारुतरायांचं प्रेम कसं आहे? तर मारुतरायांनी दाखवलं स्वतःचं प्रेम कसं, हृदय उघडून दाखवलं की आतमध्ये तुम्ही तिघही आहात, राम लक्ष्मण जानकी. हे त्यांचं प्रेम आहे. सुग्रीवाचं प्रेम कसं आहे? गिव्ह अँड टेक. मी तुमचं एक काम करतो, तुम्ही माझं एक काम करा. बालीचं प्रेम कसं आहे? तर भगवंताला ओळखून त्याच्या हातून मृत्यू यावा म्हणून भगवंताशी वैर करणारा तो बाली. ते वेगळंच प्रेम आहे. बरोबर आहे. त्या किरातचं प्रेम कसं आहे? त्या भिल्ल लोकांचं प्रेम कसं आहे? निस्पृह प्रेम. एक नावाड्याचं प्रेम कसं होतं? एक नौकावाला नावाडी केवट, त्याचं प्रेम कसं? अत्युत्कृष्ट प्रेम. त्याला तो परमात्मा हे माहिती आहे, पण परमात्मा असेल तर त्याचे पाय ब्रह्मादिकांना दिसत, ते महाराज दिसले तरी त्याच्या पूजा का करू नये हे म्हणणार प्रेम आहे. सगळ्यात गोपनीय प्रेम कोणाचं? तर भगवती गौतमी गौतम पत्नी अहिल्येचं प्रेम. ते प्रेम प्राप्त करण्यासाठी ती युगाने युग दगडून बसली, दगडासारखी निश्चळ बसली की राम येईल, त्याच्यासाठी मी जवळ जाईल. वासिनीचं प्रेम कोणतं?
सुरपणखेचं प्रेम की तिने रामाकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहिली हे सगळे, आणि ज्याला प्रेम कळलं नाही म्हणून तो राम शत्रू मानणारा कोण, तो राघव रावणारे रावण त्याला शत्रू मानलं, हे असे प्रत्येकाची वेगवेगळी प्रेमाची परिभाषा होती. सुमित्रा आणि कैकेयी या दोघीच्या बाबतीत त्या इतक्या न्यूट्रल आहेत, म्हणजे कैकेयीच्या बाबतीमध्ये तर रामाचं नाव जगामध्ये व्हावं म्हणून स्वतःकडे अपयश घेणारी कैकेयी आहे, रामाचं नाव जगभर व्हावं म्हणून स्वतःकडे अपयशाचं पात्र ठरते कैकेयी आहे, आणि सुमित्र याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत अंतःकरणाचे आपण मित्र होत नाहीत त्या तोपर्यंत आपलं लक्ष आपलं मन हे राममय होत नाही, तो लक्ष्मण ही सुमित्र आहे. अंतःकरण सुमित्र व्हावं आणि आपलं लक्ष रामाकडे जावं, लक्ष्मण आणि सुमित्रा हे असं नाते, गंमतशीर नाते. हे झालं रामायणा बाबतीमध्ये. भागवताच्या बाबतीमध्ये काय, तर भागवतामध्ये भगवान हा कठोर आहे, तो उपासना करणाऱ्यावरती कृपा करतो, उपासना न करणाऱ्या माणसांना विरोध करणाऱ्या माणसांसह कापून काढतो. अनेक प्रसंगामध्ये दिसत आपल्याला की प्रत्येक ध्रुवापासून प्रल्हादापर्यंत सगळ्यांच्याकडून काहीतरी त्यांनी केल्यानंतर भगवंतांनी दिले, म्हणजे तपेविण दैवत दिलेविण प्राप्त गुजेविणे तो कोण सांगे, काहीतरी दिल्याशिवाय त्याचं प्रेम नाही. गजेंद्राने हाक मारली तेव्हा धावून आला, ध्रुवाने तप केलं तेव्हा आढळपण दिलं, प्रल्हादाने विश्वास दाखवला तेव्हा तो आला, यशोदेने लोणी दिलं लोणी घेतलं. म्हणजे या ठिकाणी हा कठोर शिक्षक आहे, मी तुम्हाला मिळवायचं कसं शिकवेल पण रामाने बाकी भरभरून द्यायचं कसं हे बघितलं. दोन्हीही ग्रंथ अद्वितीय. ज्या वेळेला हतबल झालेला अर्जुन बघितल्यानंतर बाकी देवाला पहिल्यांदा दुःख झालं, आणि ज्याप्रमाणे आपल्या वासराला कितीही घाण मळलेलं वासू वासलं शेणाने भरलेलं असलं तरी गाय त्याला चाटते आणि चाटून चाटून स्वच्छ करते आणि आपल्या स्तनातलं दूध पाजते, तशी फक्त भागवतातली अवस्था म्हणजे उद्धवांवरती आणि अर्जुनावरती केली कृपा. दोघांनी गीतामृत दुहे नमः, गीताचं नावाचं अमृत दुहे म्हणजे दोहन करणारे हे भगवान श्री कृष्ण, दोघांच्या बाबतीत फक्त वेगळे आहेत. गीतामृत दुहे नमः, त्यामुळे हा जो भाग आहे ना भागवतातला देव तो प्रेमाचा सर्वोत्कृष्ट आहे. पण कसे माहिती का, एक गंमत गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, एक मोठा राजा होता आणि त्या राजाला एक कारागीर गोपनीय भेटला आणि तो म्हटला की मी उत्कृष्ट कारागीर आहे, मला हिऱ्याची खूप पारख आहे. राजा पण पारखी होता, त्याने काही हिरे दाखवले आणि तो म्हटला तुझी माझी भेट झाली हे सांगू नको, पण आपण माझ्या दमी माझ्या लोकांमध्ये कोण कोण हुशार त्याची परीक्षा करू म्हणून सांगितलं. आणि तो म्हटलं की तो पुढच्या सोमवारी माझ्याकडे ये, राजाने सांगितलं हिरा घेऊन यायचं. आणि पुढच्या सोमवारी तो अप्रतिम हिरा घेऊन राजापाशी आला आणि त्यांनी छान अशी संदूक आणली होती, संदूक पेटी चंदनाची पेटी, त्यांनी ती पेटी उघडली राजासमोर, त्याच्यामध्ये आत लाल रंगाचं मखमली कापड होतं ते बाजूला काढलं, त्याच्या आत दुसरं कापड होतं ते उघडलं, त्याच्या आत निळ्या रंगाचं कापड होतं ते उघडलं, परत एक लाल रंगाचं कापड होतं ते उघडलं, सर्व उघडल्यानंतर आतमध्ये टप्पोर असा हिरा होता, तो हिरा त्यांनी काढला आणि समोर ठेवला. महाराज हा मला मिळालेला हिरा आहे, त्याची किंमत करा, तुमच्याकडे आहे कोणी किंमत करणारा हा विकत घ्या. जोहरी बोलला, राजाने हिरा बघितला खूप छान वाटला, हिरा ठेवला आणि राजा म्हटला माझ्याकडे एक से एक हिऱ्याचे पारखी आहेत. त्यांनी लोकांना बोलावलं, प्रत्येकाने हिऱ्याची किंमत केली, कोणी सांगितलं की 10 लाख सुवर्णाच्या मोहरा, कोणी सांगितलं की 1 कोटी सुवर्णाच्या मोहरा वगैरे वगैरे वगैरे, प्रत्येकाने किमतीत हिऱ्याच्या खूप मोठ्या वजन करून वरचढ किमती सांगितल्या. हे सगळं बघितल्यानंतर राजा म्हटला की तुम्ही माझ्याकडे पारखी खूप आहात, तू केवढा देणार, तो म्हणतो 10 लाख किंवा 1 कोटी सुवर्णाच्या मोहरा ही हिऱ्याची किंमत नाही, याच्यापेक्षा वेगळी किंमत आहे, तू किंमत सांग. राजा मी हा हिरा फुकट तुला देईन पण ह्याची खरी किंमत सांगणार तुझ्याकडे माणूस अजूनही नाही, खरी किंमत सांग मी हिरा फुकट देईन, पण जर किंमत करता आली नाही तर मी हिरा विकू इच्छित नाही. आता राजाच्या अपमानाचा भाग झाला, किंमत करता येत नाही आपल्याला, 1 महिन्याची मुदत नाही नाही आत्ता जागेवरच. त्यांनी बऱ्याच जणांना विचारलं कोणाच किंमत करता येणार, त्याच्याकडे एक मंत्री होता, त्या मंत्र्याचा मुलगा छोटा होता, तो म्हटला मी किंमत सांगतो या हिऱ्याची, मी सांगतो किंमत. तर तो म्हणतो तुला काय किंमत कळते रे, म्हणतो मी तुम्हाला किंमत सांगतो, मला माहिती
तर म्हणे तुला तुझी बरं तुरी आहे पुढे ये, त्याला असं लांबून बघितलं असं 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 त्या बघितलं आणि तो म्हणतो याची किंमत म्हणजे 5 मिनिट. म्हणजे काय, तो हसा लागला आणि तो त्या जोहराला म्हटला की तुमची ज्या तयारी असेल ती माझी किंमत कर, परीक्षा करू. म्हणजे कर. राजाला सांगितलं की मला एक ग्लास पाणी द्या आणि त्याने राजाच्या समोर तो हिरा उचलला आणि त्या पाण्यामध्ये टाकला. पाण्यात टाकला की तो हिरा विरघळायला लागला आणि तो हिरा वेडावकडा झाला. म्हणजे हे काय झालं, तो म्हणतो मी पहिल्यांदाच ओळखलो होतो की हा हिरा नाही तर खडीसाखरेच्या खड्याला पैलू पाडलेले आहे. म्हणजे गोटी इतरांना कळली नाही. मग खडीसाखरेचा खडा तोंडात किती वेळ राहतो, 5 मिनिट. त्याची किंमत 10 कोटी नाही, 1 अब्ज नाही, तर 5 मिनिट त्याची किंमत आहे. त्यामुळे खरं प्रेम काय आहे, तू खरा कोण आहेस हे सांगणारा खरा हिरा कोण आहे ते श्रीमद भागवत आहे. खरी किंमत आपली काय ते आपल्याला कळते. नुसती कल्पना करून चालत नाही की याची किंमत एवढी आहे, याची किंमत एवढी आहे, याची किंमत एवढी आहे, असं नाही. तर माझी किंमत काय आहे आणि मी कोण आहे हे कळण्यासाठी भागवत ऐकलं पाहिजे. पण भागवत नीट कळण्यासाठी आधी रामायण शिकलं पाहिजे. प्रेम याच निरूपण हे जे वाल्मिकी ऋषी आहेत किंवा वेद व्यास आहेत त्यांनी त्या प्रेमाचं निरूपण या 2 महाग्रंथात का केलं असावं, त्याचा उद्देश काय असावा. मी आपल्याला सांगितलं की प्रेझेंटेशन खूप महत्वाचं असतं की एखादी वस्तू आपण प्रेझेंट कशी करतो. जसं मग अशी उघडलेलं ज्वारीचं कणीस, बाजरीचं कणीस, मक्याचं कणीस, देव प्रेझेंट कसा करतो. तसं जगाला 4 प्रकारच्या समस्या भेडसावतील हे त्यांना माहिती होत. त्या 4 समस्या कोणत्या होत्या, तर लोकांना काहीतरी आर्तता लागेल. आर्तता म्हणजे दुःख. या जगाचे फक्त 4च कॅटेगरी सांगितली आहे. 4च कॅटेगरी जगामध्ये आहेत. एक आर्त आहे, दुःखी आहे. एक जिज्ञासू आहे, त्याला जाण्याची इच्छा आहे. एक अर्थार्थी आहे, त्याला फक्त पाहिजे. आणि चौथे ज्ञानी आहे. हे 4च कॅटेगरी मध्ये अख्खं जीव विभागलेलं आहे. दुःखी लोक ही दुःखाने भगवंताकडे जातील किंवा प्रेमाकडे वळतील तरी ते प्रेम आनंद होऊन जातील. जिज्ञासू लोक जाणण्यासाठी भगवंताकडे जातील, प्रेमाकडे जातील आणि जिज्ञासेने कृतकृत्य होतील. अर्थार्थी माणसं काहीतरी देणं घेण्याच्या बाबतीत जातील आणि प्रेमामध्ये पडतील. आणि ज्ञानी माणसं आहेत ते ज्ञानातून जातील आणि कायमचे प्रेमी होतील. आत जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभर. देर आर ओनली 4 कॅटेगरीज इन द वर्ल्ड. अर्थ एटले दुःखी, दुःखी जीवडा. माझ्या मनात काहीतरी दुःख आहे, ते दुःख दूर करण्यासाठी मी भगवंताचं करतोय, वाचतोय. जिज्ञासू मला उत्सुकता आहे जाणण्याची, ते जाणण्याचा पण प्रयत्न करतोय. अर्थार्थी लोक म्हणतात ही पोथी वाचते स्वामी समर्थांचा जप केला की आपलं काम होतं, नोकरी चांगली लागते, त्यासाठी करतो. चल चालेल. आणि चौथा तो ज्ञानी आहे, तो भगवंताला प्राप्त करण्यासाठी म्हणूनच कष्ट करत असतो. जसं कमळाचं बी घाण पाण्यात शेणात पडतं, तजलीत पडतं, पण एक लांब दांडी वरती काढत, 2 पानं असतात. बी आर्त आहे, दुःखामध्ये आहे. 2 पानं आहेत ती जिज्ञासू आहेत. कमळाचं फूल आहे खालचं खालचं ते अर्थार्थी आहे. पण ज्ञान म्हणजे ते कमळ आहे. सूर्य उगवल्यानंतर कमळ फुलत. ते कमळ बाकी चिखलापासून खूप उंच आहे. चिखल आणि कमळामध्ये, चिखल आणि ते कमळामध्ये अंतर खूप आहे. ते कधीही चिखलात पडत नाही आणि ते कधीही अंधारामध्ये उमलत नाही, फक्त सूर्य दिसल्यानंतर उमलत. महाराज आपण डॉक्टरेट डिग्री केलेली आहे, तर डॉक्टरेट डिग्रीच्या आधी आणि डॉक्टरेट डिग्री मिळवण्याच्या नंतर या ज्या आपण खूप जजेम्स दिल्यात आम्हाला, त्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगू की व्यक्ती तीच होती, साधना ही तीच होती, कृपा गुरुने आधीच केली होती. पण डॉक्टरेट झाल्यानंतर लोकांना कळलं, तोपर्यंत कळत नव्हतं. मला तर काहीच फरक वाटत नाही.
डॉक्टरेट होण्याच्या आधी मी हेच प्रवचन सांगत होतो लोकांना. डॉक्टरेट झाल्यानंतर लोकांना वाटलं की अरे शिक्का बसलाय आणि शेंदूर लागल्यानंतर दगडाला देव म्हणतात ना, तसं डॉक्टरेट झाल्यानंतर लोक म्हणाले की याला काहीतरी अक्कल आहे. तोपर्यंत तो मीच होतो, वाणी पण तीच, बोलणं पण मीच तेच होत. एवढ्या वर्षाचे आपले जे संबंध आहेत, तुमचा जो आमच्या सर्वांवर भागवत सप्ताहामध्ये आम्ही सहभागी झालोय, रामकथामध्ये आम्ही सहभागी झालो आहे, मला न दिसणाऱ्या माझ्या त्रुटी कशा करून काढता येईल त्याच्या मार्गदर्शन करण्याचा सांगेन. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट अशी की खरा मगाशी मी कमळाचं उदाहरण सांगितलं ते उदाहरण की आपण कमळासारखे आहोत, आपण चिखल नाही, आपण पान नाही आणि आपण देठही नाही, हे कळण्यासाठी आपण तेवढं त्याच्यातून बाहेर पडली एवढी त्रुटी आहे. बाकी तुम्ही कमळ आहात, तुमच्यामध्ये तो प्रेमानंद आहे, तुमच्यामध्ये ते प्रेम आहे, त्याच्यात तुम्ही जाऊ शकता, हे ज्या क्षणी कळतं ना आपल्याला त्या क्षणी आपण भगवंताचे होतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की चंदन उगळताना प्रत्येक कणा बरोबर सुगंधच देत, तसं आपलं जीवन पण सुगंधमयच आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर बघा, ज्याला गुरुच्या विषयी निघाला गुरुमंत्राचा, त्याला मी तुम्हाला एक वाक्य बोललो होतो की तुम्हाला गुरुमंत्र देण्याची गरज नाहीये, तुम्हाला मित्र पाहिजे आणि मी तुमचा मित्र आहे. आणि मित्र का म्हटलं, मी आताच सांगितलं की ज्याच्याशी बोलत असताना आपण हातच काही ठेवत नाही, ए तुला अक्कल नाही असं पण म्हणतो, अनावश्यक भाग काढतो, मग गुरु होऊन मोठेपणा घेण्यापेक्षा मित्र होऊन हृदयात का बसू नये. मी त्या मित्रत्वाच्या नात्याने सांगतो की तुमच्यात काही कमी नाही, आपल्याला जायचंय ते पुढे, आपण सगळे एकच आहोत. गमत सांगतो तुम्हाला, गाडी की चार चाक असतात ना, ते दोन चाक कायम पुढे असतात, दोन चाक कायम मागे असतात. पुढच्या जागा वाटतं मागच्या जागांना आपण ओढत ओढत नेतोय, पण मागच्या जागांना खरं माहिती असतं की आपण चालतोय म्हणून पुढची जागा चालतंय. म्हणजे खरा स्पीड आहे तो मागच्या चाकांना आहे, तर आपल्या पाठीमागे जी शक्ती आहे ना तो खरा स्पीड आहे. त्यामुळे आपल्या जीवनाची दोन चाक आपण पुढे 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 जात आहे. मी मिळून घेतलं खूप धन्यवाद. आपले प्रश्न खूप छान होते, मला आनंद झाला. एकच भाषा प्रेम, प्रेम आणि प्रेम, अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते. मी तुमच्या या प्रोजेक्ट साठी सगळ्यासाठी मनोमन धन्यवाद आणि खूप शुभेच्छा देतो. तुमच्या हातून खूप चांगलं कार्य होवो आणि तुम्ही फुलाप्रमाणे सगळ्यांना सुगंध देवो. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.